नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील शासकीय विश्रामगृहात मालेगाव महानगरपालिका येथील एक कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे। या संदर्भात सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। त्यात ओळखपत्र असून त्यावर मालेगाव महानगरपालिका मयूर शंकर महाजन पद कनिष्ठ अभियंता असे लिहिलेले आहे। नवापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद नाईक हे परिवारासह देवमोगऱ्याचे दर्शनासाठी गेले होते। परत येताना अक्कलकुवा शासकीय विश्रामगृहात आरक्षित केलेल्या रूममध्ये जात असताना त्यांनी मद्यधुंद अवस्थेत कर्मचारी आढळून आले। त्यांना त्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी दारूच्या नशेत अरेरावी करत हुज्जत घातली। तसेच शासकीय विश्रामगृह कक्षात देखील सामान अस्ताव्यस्त पडून होता। तसेच बेधुंद अवस्थेत कक्षात आढळून आले। तसेच कक्षात दारूच्या बॉटल्स देखील आढळून आल्या। या संदर्भात विनोद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महानगरपालिका मालेगाव अक्कलकुवा पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार केली आहे। प्रतिष्ठित व्यक्तींना असा त्रास होत असेल तर याकडे अक्कलकुवा शासकीय विश्रामगृह प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। मालेगाव महानगरपालिकेस संपर्क केला असता सदर कर्मचारी जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाणीपुरवठा विभागात मानधन तत्वावर कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जातो आहे। आम्ही नवापूर इथून देवमोगरा देवी आमच्या कुलदैवतच्या दर्शनाला जात होतो। आमचं अक्कलकुवा शासकीय विश्रामगृहावर आमचा एक रूम रिझर्व आरक्षित होता। तिथं आम्ही फ्रेश व्हायला चहा पाण्याला थांबलो असता मालेगाव महानगरपालिकेचे कर्मचारी अक्षरशः सकाळपासून दारू पिऊन आमच्याशी डोकं लावलं, आमच्याशी वाद घातला आणि त्यांच्या इथं रूम आरक्षण नसताना त्यांनी VIP रूमवर ताबा घेतलेला आहे। एवढी नंगाई मालेगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे। आणि आत्तासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार, दारू पिऊन असे पडलेले आणि VIP कक्षाची अवस्था बघा। आणि आमच्या आदिवासी लोकांच्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांच्या होळीचा पवित्र सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे आणि स्वतः पालकमंत्री हे धडगाव तालुक्यातील काठीची प्रसिद्ध होळीसाठी त्यांच्या निवासस्थानी येत असताना जर अचानक पालकमंत्र्यांनी या विश्रामगृहाला जर भेट दिली तर ही अवस्था बघून मालेगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे इथं धिंगाणा केला आहे ते असं अशोभनीय आहे। आणि माझ्यासोबत माझी बहीण, माझी धर्मपत्नी, माझ्या कुटुंबातल्या लेडीज असताना त्यांनी एवढा धिंगाणा केला तर हे अशोभनीय आहे। म्हणून मी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांना विनंती करतो की यांना तत्काळ निलंबित करा, यांच्यावर एकदम कडक कारवाई करा। हे मी मालेगाव महानगरपालिकेच्या माननीय महापौरांना विनंती करतो। MTTV न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर।